सध्या पुण्यात थंडी वाढली असल्याने लहान मुलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्यांची योग्य ती काळजी कशी घ्यावी, त्यांना कशा प्रकारे स्वच्छता राखावी याबद्दल डॉक्टर आरती किणीकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे. थंडीचं प्रमाण पुण्यामध्ये वाढायला लागलेलं आहे. या दिवसामध्ये थंडीचं प्रमाण वाढलं की लहान मुलांमध्ये श्वासाचे त्रास वाढायला लागतात. तर बऱ्याच जणांना वाटतं की थंडी वाढली आहे म्हणून सर्दी झाली, खोकला झाला. तर थंडीमुळे न होता थंडीच्या ह्या दिवसांमध्ये व्हायरसेसचं इन्फेक्शनचं प्रमाण वाढतं. प्रतिकारशक्ती जर कमी असेल किंवा तब्येत चांगली नसेल किंवा कधी कधी इव्हन तब्येत चांगल्या असलेल्या मुलांनाही हे इन्फेक्शन्स होतात. याच्यामध्ये त्यांना सर्दी, खोकला, ताप येणं हे कॉमन असे सिम्टम्स असतात. मग अशा वेळेस आपण दरवेळेस म्हणतो की गरम कपडे घाला, कानामध्ये नाकात वारं जाणार नाही याची काळजी घ्या. पण हे सगळं चालू असतानाच जर लहान मुलांना खोकला असेल तर हा जे व्हायरस इन्फेक्शन्स असतं ते एका मुलापासून दुसऱ्याला लागू शकतं. मग अशा वेळेस आपल्याला कॉफ एटिकेट्स म्हणतो, म्हणजे खोकला कसा करावा की ज्याच्यामुळे स्वतःलाही त्रास होणार नाही आणि समोरील माणसांनाही त्यांचा त्यात जंतूंचा त्रास होणार नाही. त्याच्यामध्ये खोकला असेल तर तोंडावर हात ठेवणं, रुमालाचा वापर करणं, आणि समजा आपल्या स्वतःच्या हातात आपण खोकलो किंवा सर्दी आहे ती हाताला पुसली तर स्वतःचे हात हे नेहमी स्वच्छ साबणाने पाण्याने धुतले पाहिजे, जेणेकरून स्वतःलाही इन्फेक्शनचं प्रमाण कमी होतं आणि दुसऱ्याला लागण होणार नाही.